महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आपण मॅनेजरची पोस्ट आहे किती पोस्ट आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय असो। राजकोट ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। घोषणा देता ना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाहिजे मराठी पाठ झालं
बोलो हाँ ढूंढा कर काय मागणे आहे तुमच्या आणि तुम्ही काय फायदा जळगाव शहरातील जितके दुकानदार व्यावसायिक आहेत त्यांच्या नावावरची मराठी पाटी ही कंपल्सरी पाहिजे. जर ते महाराष्ट्रात व्यवसाय करता सर्व करता महाराष्ट्रात पैसे कमवता तर मग मराठी नाव टाकण्यात काय अर्थ हे त्यांना. जर त्यांना इथे त्यांच्या इथे काय इंग्लिश माणूस घ्यायला येतो सामान काय हिंदी माणूस येतो उत्तर प्रदेशमधला येतो तर मराठीच माणूस येतो ना तर मग त्यांना मराठी नाव टाकण्यात काय हे. जर यांनी जर 8 दिवसाच्या आत जर सर्व जळगाव शहरातील पाट्यांचे नावं बदलले त्यांच्या व्यवसायाचे तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जळगाव जिल्ह्यात पूर्ण आंदोलन करेल. काय नेमकी मागणी आजच्या आंदोलनाची काय मागणी असतात. आमची मागणी इतकीच आहे फक्त व्यवसाय तुम्ही महाराष्ट्रात करताना तर नावाचे फलक हे मराठीत द्या जेणेकरून मराठी माणसाला ते वाचता यायला पाहिजे. मातृभाषा ही आपली मराठी आहे त्यामुळे आपण जर परराज्यात गेलो तर तिथे थोडी आपले मराठीचा उल्लेख असतो त्यांचा उल्लेख आपल्या इथे करावा ही आमची प्रमुख मागणी आहे. आज काय केलेलं आहे तुम्ही. आज आम्ही जे हे दुकानदार आहे यांना आम्ही फक्त निवेदन व कडुलिंबाचं रोपटं दिलेलं आहे. आम्ही त्यांना एक कडुलिंबाचं रोपटं इतक्यासाठी दिलेलं आहे. आता आम्ही तुमच्याशी कडुलिंबाप्रमाणे हे देतो आहे. जर 8 दिवसात तुम्ही जर पाठी बदलली नाही तर तेच कडुलिंब आम्ही मराठीसाठी कडू येऊ हे आम्ही त्यांना इशारा देतो. नाव सांगा आपलं. मी योगेश पाटील जळगाव शहराध्यक्ष विद्यार्थी संघ योगेश नाव टाकून